महाराष्ट्र समाजसेवा संघ नाशिक संचालित माननीय विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता तिसऱ्या वर्गातील विषय परिसर अभ्यास आणि या परिसर अभ्यास या विषयातील पाठ 23वा वय जसे जसे वाढते या पाठाची माहिती आज आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो ही चित्र बघा आणि या चित्राचं नीट निरीक्षण करा। निरीक्षण करून विद्यार्थी मित्रांनो सांगा पाहू या चित्रातील मुलाच्या आईचा वेश कोणता आहे। वेश म्हणजे काय? पोशाख। ओके ना। त्यानंतर ताईचा वेश कोणता आहे? आजोबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे? बाबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे? तसेच आई कोणती आणि ताई कोणती हे तुम्ही कसे ओळखलेत? दुसरा प्रश्न, आजोबा कोणते आणि बाबा कोणते हे तुम्ही कसे ओळखलेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगायची आहेत आणि या चित्राचं नीट निरीक्षण करून ते प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत। आता पुढे बघूया, सांगा पाहू। विद्यार्थी मित्रांनो काही तुम्हाला मी प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला सांगायची आहेत। बघा, तान्हे बाळ मान कधी धरू लागते? ओके ना। तर विद्यार्थी मित्रांनो जे तान्हे बाळ असतं ते तान्हे बाळ तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात मान धरू लागतं। पुढचा प्रश्न बघूया आपण। आता छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते? जे लहान बाळ असतं की नाही त्याला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते? तर विद्यार्थी मित्रांनो ह्या छोट्या बाळाला दात यायला 6 महिन्यांच्या पुढे सुरुवात होत असते। आता तिसरा प्रश्न बघूया, छोटी बाळे पालथी पडायला कधी सुरुवात करतात? तुमच्या घरात किंवा परिसरात तुम्ही छोटंसं बाळ बघितलं असेल, ते पालथं पडताना म्हणजे पोटावर पडताना पाहिलं असेल आणि हे कधी सुरुवात होते त्या बाळाच्या मध्ये? चौथ्या किंवा 5व्या महिन्यात ही छोटी बाळे काय करतात? पालथी पडायला सुरुवात करतात। तसेच चौथा प्रश्न, छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात? तर विद्यार्थ्यांनो ही जी छोटी बाळे असतात ही उभी राहायला 10 ते 11 महिन्यानंतर शिकत असतात। पाचवा प्रश्न, अगदी तान्ह्या बाळाला भात का भरवता येत नाही? जे लहान बाळ असतं की नाही अगदी तान म्हणजे एकदम लहान त्या बाळाला भात का भरवत नाहीत? कारण त्या बाळाला काय नसतात? दात नसतात आणि त्याच्यामुळे ते बाळ भात पचू शकत नाही आणि त्यामुळे त्याला भात भरवता येत नाही। आणि आता 6वा प्रश्न बघूया आपण, तान्ह्या बाळांना कडेवर का घ्यावे लागते? जे लहान बाळ असतं की नाही तान्हं बाळ त्याला कडेवर का घ्यावं लागतं? कारण जे लहान बाळ असतं तान्हं बाळ असतं त्याच्या पायात ताकद नसते आणि ती बाळं स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाहीत त्यामुळे त्यांना आपण कडेवर घेत असतो। ओके ना। तर आता पुढचं बघूया विद्यार्थी मित्रांनो, बाळाची वाढ कशी होते? बघा, जेव्हा घरात युवलेशं म्हणजे लहानसं बाळ जन्म घेतं तेव्हा घरातील सर्व व्यक्तींना खूप आनंद होत असतो। आई त्या छोट्याशा बाळाचा मायेने जवळ घेते, त्याला प्रेम लावते, त्याची काळजी घेत असते, त्या बाळाला रोज आंघोळ घालत असते, त्या बाळाला भूक लागली की दूध पाजते आणि अंगाई गीत म्हणून त्याला झोपवते आणि ते बाळ ना हळूहळू दिवसेंदिवस वाढत असतं। त्याची उंची वाढते, वजन वाढतं आणि हळूहळू बाळ मोठं होऊ लागतं, तसंच ते रांगूही लागतं। बाळाला एक एक करून दात येऊ लागतात। आपण मागचा प्रश्नात बघितलं की बाळाला दात कितव्या महिन्यात येतात, तर 6-7व्या महिन्याच्या पुढे त्या बाळाला दात यायला लागतात। नंतर बाळ उभं राहायला शिकतं, मग हळूहळू ते बाळ पावले टाकू लागतं,
पावले टाकता टाकता खाली पडून पण जातं, तुम्ही बघितलं असेल हो की नाही। म्हणजे अशी प्रगती होत असताना त्याची उंची आणि वजनही वाढत असतं। बाळ आधी आईला ओळखायला शिकत असतं, त्यानंतर मग ते बाळ घरातील इतरांना ओळखू लागतं, दुधाबरोबर वेगळा आहार घेऊ लागते, आई दूध भात भरू लागते म्हणजे दूध भात त्याला खाऊ घालते, आणि नंतर ते लहान बाळ हळूहळू बोलायला शिकतं। मुलगा असो वा मुलगी, वाढ होताना निसर्ग दोघांमध्ये काहीही प्रकारचा भेदभाव करत नसतो। आणि नंतर आणखी मोठं ते बाळ झालं की ते बाळ राहत नाही, मग काय होतं तर छोट्या मुलाचा मोठा मुलगा होतो आणि छोट्या मुलीची मोठी मुलगी होते। आणि वयाच्या 6 वर्ष झाले की ते मूल मग शाळेत जाऊ लागतं, आणि असं हळूहळू त्याचं वय वाढत जातं। मग असं वयाच्या 18व्या वर्षापर्यंत हे जे मुलगा मुलगी म्हणजे मुला मुलांची उंची वाढत असते। साधारणपणे वयाच्या 40व्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहत असते, उंची वाढत नसली तरी वजन वाढत असतं। चांगल्या सवयी चांगला आहार यांच्यामुळे प्रकृती उत्तम राहायला मदत मिळत असते। नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, 40 वयानंतर माणसाच्या वयानुसार शरीरात बदल होत राहतात। हळूहळू काय होतं, डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागते म्हणजे व्यवस्थित दिसत नसतं। हे आपले डोक्याचे केस असतात की नाही, हे पांढरे होऊ लागतात। नंतर म्हातारपणी शरीराची ताकद आणखी कमी होऊ लागते, कानाने नीट असं ऐकू येत नाही, आपली स्मरणशक्ती कमी होते, दात पडू लागतात, झोप कमी होते, आणि अशा वेळेस त्या माणसाला काय वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात। आणि हळू काही दिवसानंतर पुन्हा वय वाढत गेलं तर एक दिवशी काय होतं, तो मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे त्याला मृत्यू होतो। अशा प्रकारे लहान बाळापासून तर फार म्हाताऱ्या माणसांपर्यंतचा हा वाढीचा क्रम ठरलेला असतो प्रत्येकाचा, समजलं। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण आज एवढीच माहिती घेऊया आणि याच पाठाचा दुसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। आणि हा पाठ तुम्ही पुन्हा वाचा, व्हिडिओ बघा आणि समजून घ्या, समजलं। धन्यवाद।